पांडव भीम अनुयायी उपासक उपासिका माझ्या आई आणि बहिणींनो आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज या गावामध्ये यायचं कारण कसब्यांनी सांगितलं। कोण बोलतोय? या ठिकाणी जसा आलोय तसा असणार या जातीवाद्याचे नाटक बघतोय। धर बटन कर खाली, धर बटन कर खाली, लाईट घालतेत काय, चक्रा मारतेत काय, नकरा दाखवतेत काय? अरे लाईट घातली आणि काही केलं तरी आमच्या नरड्यातला जय भीम कसा तुम्ही घालणार? लाईट घातली आणि अशा घटना केल्या या रक्तातला जय भीम तुम्ही कसा घालणार आहेत असा असणारा प्रश्न या व्यवस्थेला मी विचारतो। भीम जयंती या देशामध्ये साजरी झाली, जगात साजरी झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्मितीचं काम केलं हे जात म्हणून काम केलं नाही, एक धर्म म्हणून काम केलं नाही, तर समग्र माणूस म्हणून त्यांनी क्रांती घडवली। समग्र माणूस म्हणून त्यांनी क्रांती घडवली। आवाज येतोय का पाठीमाग? आवाज गावात सुद्धा जाईल याची गॅरंटी देतो। या समाज कंटकाच्या असणाऱ्या घरात आवाज जाईल याची मी गॅरंटी देतो। आणि म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समग्र मानव जातीच्या विकासाचा अजेंडा घेऊन मानवता या देशात लाभावी म्हणून संविधानाची निर्मिती केली। आज 14 एप्रिलला समग्र महाराष्ट्रात समग्र देशात बॅनर लागले। जयंती होईल का नाही म्हणून या समाज कंटकाला टेन्शन। आणि मी या ठणकावून सांगितलं की काही असो भीम जयंती महाराष्ट्रात होणार म्हणजे होणार। रात्रीचा दिवस करून या महाराष्ट्रात भीम जयंती आम्ही साजरी करतो। भीम जयंती साजरी होणार का नाही म्हणून टेन्शन, बॅनर चांगलं लागलंय म्हणून टेन्शन। अरे बाबासाहेब आंबेडकर आहेत ते, कायरा गायरा न तू खरे दिसले का? पोस्टर मधून बाबासाहेब काढून घेताल, आमच्या या छातीतून बाबासाहेब कसे काढणार? या बिरवली मध्ये बॅनर फाडलं, त्या उत्तर प्रदेश मध्ये एक हरामकरांनी बाबासाहेबाचा फोटो जाळला, त्याला उचलून जेलमध्ये टाकलंय। पण हा समाज कंटक ह्यांचा बाप आहे का आणखी जेलमध्ये का टाकला नाही? फोटो जाळायचा, बॅनर फाडायचं, अरे काम करत कोण? बोलणार आहे बरोबर, हे काम करत कोण? या ठिकाणी या नामर्द औलादी हे काम करतात। छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेच राज्य, छत्रपती शाहू महाराजांचं रयतेच राज्य, महात्मा फुल्यांचं राज्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य। आणि या ठिकाणी कुणी भाडवा समाज कंटक जर बॅनर फाडत असेल, या बॅनर फाडणाऱ्याचे हात खुब्यापासून उचकिल्याशिवाय आम्हाला 2 टाइम जेवायला नसलं तरी चालेल, आमच्या बापाचा अवमान आम्ही सहन करणार नाहीत हे ठणकावून मी या व्यवस्थेला सांगतो।
पिड्या मुंग्या सारखी आमची अवस्था, जनावरा सारखी आमची अवस्था, गळ्यामध्ये मडका आणि पाटीला झाडू, आम्हाला नवा जन्म देणार आमचा बाप, आणि बापाचा जर अवमान होत असेल तर कापल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला काय नाहीये, आम्हाला अस्मिता आणि आमचं अस्तित्व महत्वाचं आहे. आयरे गैरे जर आमच्या आडवे येत असतील तर आडवे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा असणारा इशारा. महाराष्ट्रामध्ये भीम जयंती साजरी केली म्हणून हजारो भीम सैनिकावरती यांनी गुन्हे दाखल केले. परभणीच्या सेलू मध्ये माझ्या जिल्हा अध्यक्षावर गुन्हा दाखल केला. तो भीमराज गोटे गोटे म्हणून जिल्हा अध्यक्ष वंचितचा शहर अध्यक्ष त्याला जेलमध्ये टाकलंय. 353 गंभीर गुन्हे दाखल केले. अरे या देशामध्ये जय भीम म्हणणं गुन्हा आहे का? या देशामध्ये बॅनर लावणं गुन्हा आहे का? हा देश ज्यांनी निर्माण केला त्यांचा जय जयकार करणं गुन्हा आहे का? आणि जर गुन्हा असेल तर गोळ्या घाला, जय भीम आम्ही म्हणतच राहूया. जयंती साजरी करण्याला अटक करता आणि समाज कंटकाला असणार घरात घालता, हे कदापि आम्ही खपून घेणार नाही. जयंती करणाऱ्यावर गुन्हे दाखल करता तर समाज कंटक पण तुम्ही अटक केले पाहिजेत, अशी असणारी आमची भूमिका आहे. आणि या ठिकाणाहून या व्यवस्थेला मी इशारा देतो, या समाज कंटकांना इशारा देतो, पॅंथरचा इतिहास नीट वाचा. यंत्रणा गेली खड्यात, न्याय गेला खड्यात, ठर आणि ठोक ही असणारी चळवळ आहे. लाईटी घालतेत, आवाज दाबतेत. अरे बाबासाहेबांच्या लेकरांचा आवाज आहे. माझ्या संघटनेचं नाव पॅंथर आहे. अंधार केला काय आणि जंगलात सोडलं काय, जेल मध्ये डांबलं काय, नरड धरणार म्हणजे धरणार. ऑल इंडिया पेंथर सेनेट्स, ऑल इंडिया पेंथर सेनेट्स. एका पाठोपाठ एक महाराष्ट्रात दलित अत्याचार केले. मी या लातूरलाच मोर्चा काढला. मी औसा पोलीस स्टेशनच्या असणाऱ्या यंत्रणेला विनंती करतोय की माझ्या नादी लागू नका. 2 दिवसाच्या आज जर अटक नाही केला आरोपी, औशामध्ये हजारोच्या संख्येने महाराष्ट्राचा पॅन्सर आणि या ठिकाणी सांगितलं की 3 ते 4 वेळेस झालंय. मी असणार तुम्हाला आश्वासन देतो, या देशावरती कोरोनाचं संकट आहे, लॉकडाऊन आहे, रोगराई आलेली आहे. एवढं वर्ष जाऊ द्या, पुढच्या 14 एप्रिलला मी आणि महाराष्ट्र या ठिकाणी बॅनर लावायला येतो. तुम्ही बिरवलीतलं बॅनर जाळलंय फाडलंय, तुम्ही बिरवलीतलं बॅनर फाडलंय. या बिरवलीची भीम जयंती महाराष्ट्रात गाजवल्याशिवाय राहणार नाही. असं बॅनर फाडल्याने, आमचे फोटो जाळल्याने बाबासाहेब संपणार नाहीत. हे बाबासाहेब आंदोलनातून तुमच्या समोर उभा राहतील, हे बाबासाहेब संघर्षातून तुमच्या समोर उभा राहतील. दिल्लीत बसलेल्या शेतकऱ्यांच्या हातात बाबासाहेब दिसतील, विद्यार्थ्यांच्या हातात बाबासाहेब दिसतील, कामगारांच्या हृदयात बाबासाहेब दिसतील, आम्ही आमच्या डीएनए मध्ये बाबासाहेब दिसतील. बाबासाहेब संपवणं सोपं नाही असं असणारं ठणकावून या मनुवाद्यांना. या
शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्या सामाजिक सलोका कोणी बिघडवत असेल, दंगली भडकवण्याचा प्रयत्न करत असेल, तर आम्ही कदापि खपून घेणार नाहीत। समाज कंटकाला जात नसते, मनुवाद्याला धर्म नसतो, जात नसते। हे मनुवादी आणि समाज कंटक म्हणजे आतंकवादी आणि आतंकवाद्यांचा बंदोबस्त या यंत्रणेने करावा, नाही तर पॅंथर स्टाईल आम्ही बंदोबस्त केल्याशिवाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 130व्या जयंती निमित्त समग्र समाज बांधवाला मी आवाहन करतो, इथल्या गृहमंत्र्याला मी आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये ते कोण लोक आहेत जे जाती जाती मध्ये भांडण लावू पाहतात, जे धर्माधर्मामध्ये भांडण लावू पाहतात, जे या ठिकाणी दंगली घडू पाहतात। हे गृहमंत्र्यांनी आणि पोलीस यंत्रणेने शोधून काढावं। जर हा महाराष्ट्र वेटीस धरायचा नसेल, कायदा व सुव्यवस्था बिघडू द्यायची नसेल, तर या समाज कंटकाला 2 दिवसात 12 तासात अटक करा, अन्यथा परिणाम या महाराष्ट्रात वाईट होतील। या जयंती निमित्त संकल्प करा की बाबासाहेब आम्ही पुन्हा पुन्हा जिवंत करू आणि या जाळणाऱ्याला दाखवू की बाबासाहेब हे कधीच मरू शकत नाहीत। मेलेल्या बाबासाहेबांपेक्षा, जिवंत बाबासाहेबांपेक्षा आमचे असणारे बाबासाहेब अतिशय डेंजर असणार आहेत, हे असणार आपण विचारातून यांना दाखवूया। या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे निर्माण केलं ते वाचवण्याची आज गरज आहे, तो लढा तीव्र करूया असं असणारं आवाहन करतो। गृहमंत्री, मुख्यमंत्री, SP, पोलीस यंत्रणा, जिल्हाधिकारी यांना मी या ठिकाणाहून कळकळीची विनंती करतो की हा आरोपी आम्ही दिलेल्या तक्रारीमध्ये ज्या ज्या संशयितांचे नाव लिहिलेले पोलीस स्टेशन बाधा, तात्काळ हे आरोपी उचला, त्यांची चौकशी करा आणि आरोपीला असणार समाज कंटक आतंकवादी घोषित करून जेलमध्ये डांबा, अशी असणारी मागणी मी या यंत्रणेला करतो। आणि आपण सर्व एकटे नाहीत, हा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे। बिरवलीचं फाटलेलं जे बॅनर आहे ते अतिशय संतापजनक बॅनर, ज्यावेळेस फाटलेल्या अवस्थेत पाहिलं तळपायाची आग मस्तकाला गेली आणि तटकन उठून मला या ठिकाणी येऊन तुम्हाला भेटावं वाटलं, बोलावं वाटलं आणि निषेध करावा वाटला। या ठिकाणी आपण एकटे नाहीत हे कायम लक्षात घ्या। आज हा बिरवलीचा मुद्दा गावापुरता मर्यादित नाही, लातूर पुरता मर्यादित नाही, बिरवलीचा हा मुद्दा बाबासाहेबांच्या अस्मितेचा, देशाचा मुद्दा झालेला, हे कायम लक्षात घ्या। येणाऱ्या 14 एप्रिलला या ठिकाणी दणक्यात भीम जयंती आपण साजरी करू आणि एवढ्या बॅनर लावू की त्याला फाडू फाडू हातच त्याचा तुटला पाहिजे एवढे बॅनर। दीपकभाई केदार तू मागे बरे, दीपकभाई केदार तू मागे बरे, ऑल इंडिया पॅंथर सेनेटचा विजय असो, ऑल इंडिया पॅंथर सेनेटचा विजय असो। या ठिकाणी माझी एक वेगळी यंत्रणा आहे, मनुवाद्याला मी आवाहन करतो, ही वेगळी यंत्रणा लक्ष देऊन असते। या असणाऱ्या मधुवाणाला, मनुवाद्याला आवाहन करतो की माझी वेगळी यंत्रणा आहे, या यंत्रणेच्या रडारवर जर आलात घरात घुसून हाणल्याशिवाय ही यंत्रणा राहत नाही। सामाजिक सलोखा राहिला पाहिजे, आमचं भांडण कोणत्या जाती विरोधात नाही, आमचं भांडण कोणत्या महापुरुषाच्या विरोधात नाही, आमचं भांडण कोणत्या धर्माच्या विरोधात नाही, तर आमचं भांडण या ठिकाणी समाज कंटकाच्या विरोधात आहे। तो समाज कंटक कुणीही असो त्याला अटक झाली पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे। म्हणून जाता जाता एवढंच सांगतो की संतांची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, ही तथागत गौतम बुद्धांची भूमी, ही सम्राट अशोकांची भूमी, ही महात्मा फुलेंची भूमी, या भूमीत मानवता नांदली पाहिजे हा असणारं स्वप्न या समग्र महापुरुषाचं होतं। ती मानवता यांच्या डोळ्यात खुपती। आज आम्ही सर्व जातीच्या लोकांनी
बाबासाहेब आंबेडकर स्वीकारलेत म्हणून यांच्या बुडाखाली आग लागलेली आहे। शेतकऱ्यांनी स्वीकारलेत, कामगारांनी स्वीकारलेत, सर्व जाती धर्माच्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकर स्वीकारलेत। आज जर मिरवणूक निघली असती तर समग्र समाज त्या मिरवणुकीत असता, परंतु हे समाज कंटक यांना या देशात मानवता नांदू द्यायची नाही। ही मानवता जिवंत ठेवण्यासाठी आपण सामाजिक सलोखा राखण्यासाठी निर्णायक भूमिका घ्याल आणि हा बाबासाहेबांचा विचार तेवत ठेवाला असे असणारी अपेक्षा आपल्याकडून आज बाळगतो। आणि या ठिकाणी पुन्हा एकदा लाईट घातली काय, माईक बंद केला काय, माझा आवाज खाली पोहोचतोय भाऊ, सगळीकडे पोहोचतोय माझा आवाज। पार तिकडल्या खुर्ची उपवाचला, ती खुर्ची दोन दिवसात चमत्कार नाही दाखविला तर त्या खुर्ची चावी कामरातला तर हे असणार मी सांगून देतो। या ठिकाणी आपल्या सर्व समाज बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो। असे बॅनर फाटल्याने बाबासाहेब संपत नाही। आमचे असणारे छोटे छोटे मुलं हे जन्माला येतात बोलतात तो पहिला शब्द जय भीम असतो, हे कायम लक्षात। आम्हाला बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या रक्तात, हे असणार मी या ठिकाणी सांगतो। आपल्या सर्वांच्या पाठीशी गंभीरपणे हा महाराष्ट्र उभाय, बिलकुल घाबरायचं नाही, कधीही आवाज द्या। समग्र आजूबाजूला माझी फौज तयार आहे तुमच्या असणाऱ्या संकटात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायला, या ठिकाणी धावून आल्याशिवाय राहणार नाही असं असणारं आव्हान या ठिकाणी करतो। समाज कंटक जर माहीत असेल त्याचा डिटेल मला पाठवा, त्याचा बंदोबस्त कसा करायचा हे आमच्या पद्धतीने आम्ही करू। या यंत्रणेला इशारा देतो की आम्ही बंदोबस्त करण्याच्या आधी तुम्ही त्याला कायदेशीर अटक करा, अन्यथा या महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत। कारण ज्या पद्धतीने फक्त बाबासाहेब आंबेडकरांचाच फोटो, गौतम बुद्धांचाच फोटो कट केलेला आहे, या हरामखोरांना कळायला पाहिजे होतं की या बॅनर वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, या बॅनर वरती छत्रपती शाहू महाराजांचा फोटो आहे, या बॅनर वरती महात्मा फुलेंचा फोटो आहे, समग्र महापुरुषांचे फोटो असताना यांनी बॅनर फाडलं, याचा अर्थ हा फक्त बाबासाहेब विरोधी नाही तर छत्रपती शिवाजी महाराज विरोधी पण आहे, महात्मा फुले विरोधी पण आहे आणि शाहू महाराज विरोधी पण आहे। हा विरोधी फक्त बाबासाहेबांचा विरोधी नसून समाज कंटक आतंकवादी आहे। मी गृहमंत्र्याला आवाहन करतो की जेवढा आतंकवादी गुन्हेगार असतो बॉम्ब फेकणारा, तेवढाच समाज कंटक सुद्धा गुन्हेगार असतो। या जमातीला आतंकवादी जमात घोषित करा असं असणारं आव्हान करतो। आणि जर चौकशीत हे असणारे अधिकारी कमी पडत असेल तर त्यांच्या सुद्धा निलंबनाची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही केल्याशिवाय। संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, जोर से बोलो जय हिंद, ताकत से बोलो जय हिंद, हिम्मत से बोलो जय हिंद, बोलना पड़ेगा जय हिंद, बोलना पड़ेगा जय हिंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जय हिंद, ऑल इंडिया पेंशन।